नमस्कार शेतकरी मित्रांनो, बायो ऑर्गेनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण जाफराबाद येथे शेतकऱ्याला ग्रीन प्लांट बायो प्रोडक्टचे प्रोडक्ट दिले आहे, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। नमस्कार, काळे वाचवा या अभियानामध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्ही ही जी तंत्रज्ञान आहे, ग्रीन प्लांट तंत्रज्ञान, वाघ साहेबामुळे तुम्हाला माहीत झालं, बरोबर आहे? तर तुम्ही हे तंत्रज्ञानाचा वापर किती वर्षापासून करता? हे 3 वर्ष, जवळपास 3 वर्षापासून, बरोबर आहे? हे 3 वर्षामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या पिकावर याचा वापर केला? याचा सरकीवरती केला आणि मिरची अजून आणि आपले शेवगा। अच्छा, 3 पिकावर? 3 पिकावर। तर ह्या 3 पिकावर सोयाबीन केला, सोयाबीनवर पण केला, पण याच्या अगोदर तुम्ही 100% केमिकल वापरत होता? केमिकल वापरत आहे की नाही? मग केमिकल वापरण्यामध्ये आणि ह्या ग्रीन प्लॅनेट तंत्रज्ञानाचे हे ऑर्गॅनिक सेंद्रिय प्रोडक्ट वापरण्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? ते हिशेबापेक्षा याचं तर डबल ना फरक पडतो। अच्छा, कारण त्याचं ब्लूम असं त्याच्यातली पॉवर कोणतीच नाही। अच्छा, ब्लूम हे तुम्ही कशासाठी वापरता बरं, खास करून फुल वाद्या कळ? अच्छा, फुलसाठी, कळीसाठी, मिरचीच्या फुलासाठी, सोयाबीनच्या फुलासाठी याचा वापर करता? बरं, आता हे जे आपण हे जे प्लॉटमध्ये उभा आहोत तुमच्या, हा एरिया कोणता आहे, याचं गाव काय? ते सोनगिरी। सोनगिरी, तालुका? जाफराबाद। जिल्हा? जिल्हा जालना, पोस्टवरुड। पोस्टवरुड। आता आसपासच्या शेतकऱ्यांना जर समजा काही माहिती द्यायची असेल आणि कुणाला काही सांगायचं असेल, तर शेतकऱ्याचे जर तुम्हाला फोन आले तर तुम्ही त्या शेतकऱ्यांना थोडी मदत करा, मार्गदर्शन करण्यासाठी। मग त्यासाठी एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा। 96-04-54-72-51। परत एकदा जरा जोरात सांगा। 96-04-54-72-51। अच्छा, तर आता आपण काय करू, ह्या कपाशीच्या झाडाला साधारणपणे ॲव्हरेजली आपण सध्या टोटल कैऱ्याची आणि पात्याची संख्या किती आहे हे आपण जरा मोजू, है की नाही? तर हे झाड आहे, मोजा साहेब। मोजले हे मी जे मोजलेलं आहे ना ते 38 भरल्या, हे मोजलं म्हणजे पक्क्या कैऱ्या बरं का, पात्याने धरल्या। आणि तुम्ही किती मोजले टोटल? 35 म्हणजे जवळपास 73 म्हणजे 73 पक्क्या कैऱ्या या झाडाला झालेल्या आहेत। बाजूंवर आहेत आणि वरती पात्या आहेत, भरपूर फुलांची संख्या आहे, फुल आहे की नाही? आणि ही जे बोंड आहेत किंवा हे जे कैरे आहेत, कैऱ्याची शायनिंग आणि जे क्वालिटी जबरदस्त झालेली आहे की नाही? हे सगळं ब्लूममुळे झालेलं आहे, ब्लूममुळे आहे की नाही? तर मग असे जे अनेक शेतकरी तुम्हाला फोन करतील त्यांना कपाशीसाठी मार्गदर्शन करू ना आहे की नाही? बरं, बाकी हे जे तंत्रज्ञान तुम्ही वापरलंय किंवा हे 3 वर्षापासून वापरता, 3 वर्ष, तर याच्याबद्दल समाधानी आहात? समाधानी, कारण त्याच्यापैकी शंकाच घ्यायला राहिलं नाही, गव्हाच्या बाबतीत चांगला अनुभव आला, 3 वर्ष सुद्धा 1 नंबर आला, अळी गेली, अळीने साफ केला। अच्छा अच्छा, कुठली व्हरायटी घेतली ती गव्हाची? गव्हाची आपली ही होती लोकोन, लोकोन लोकोन होती। आणि त्याला तुम्ही काय झालं होतं, अळी आली होती, अळी खूप पडली त्याच्यावर, मग डायरेक्ट पिवळा दर चालला। मग त्या अळीसाठी काय वापरलं तुम्ही? ब्लूम आणि ब्लूम आणि पेस्टोइट। म्हणजे गव्हावर जी अळी आली त्याच्यावर तुम्ही ब्लूम आणि पेस्टोइट वापरलं, त्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? एकच नंबर। अच्छा, सगळी अळी गेली? सगळी अळी गेली संपूर्ण। म्हणजे साहेबांनी गव्हासाठी वापरलं तर गव्हाला अळीचा चांगला रिझल्ट आला आणि गहू सारखा झाला? सारखा। बरं, धन्यवाद घोडके साहेब, तुम्ही आपल्या या अभियानाला मुलाखत दिल्याबद्दल आणि जे गेल्या 3 वर्षापासून तुम्ही अभियानासोबत आहात, तर असंच शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करत राहा, चांगलं मार्गदर्शन आहे की नाही? धन्यवाद। कपाशी मध्ये अजून